कारण ह्याचा आपण हे जे बनवत होतो काय म्हणतात त्याला आपण काय म्हणू शकतो, एक वाटण म्हणू शकतो, वाटण. या वाटणाचा इतका अप्रतिम वास आला म्हणून सांगतो. आता पुढे काय करायचं, तूप तापले, आता तूप तापलेलं आहे त्यात आपण खडा मसाला घालूया. खडा मसाला मी घालणार, तू पाठवत नाही घालणार. दालचिनी, हा थोडा दालचिनी आहे, लवंग आहेत आणि काळी मिरी आहे. ओके, आता त्यात काय घालायचं, कांदा घालायचा, घाला सगळं घाला. हा कांदा गुलाबी झाला की त्यात आपण आपण बनवलेला मसाला घालायचा. त्यात आपण काश्मीरी लाल मिरची पावडर वापरतोय त्यामुळे एक सुंदर लाल असा रंग येतो त्याला. थोडस त्याला तेल सुटलं की आपण टोमॅटो घालायचे त्याच्यात. कुठलीही गोष्ट वाया जाता का म्हणे. बटाटे घालूया, किती घालू, घाला थोडे, अर्धे अर्धे घाला, अजून थोडे घाला. हे आपण शिजवून घेतलेले आहेत ना. हो, शिजवून घेतले. आणि थोडी परत एकदा काश्मीरी लाल मिरची पावडर घातूया. बस बस, मीठ, कोथिंबीर आणि हा चवीपुरतं मीठ घालूया. हे कधी घालायचं आपल्याला, ते शेवटी घालायचं. बटाटा आहे त्यामुळे मीठ किंचित जास्त लागतो आणि बटाट्याच्या ऐवजी सुरण किंवा स्वीट पोटॅटो सदृश्य काही चालेल. हा, म्हणजे मसाल्याचा बेस सेम पण त्याचं बटाट्याऐवजी दुसरं काही घालून आपण ही डिश बनवू शकतो. आपण जायफळ पावडर घालूया. अच्छा, पाणी आता अजिबात घालायचं नाही का? पाणी आता नको, गरज नाही, नाही गरज. माणसं वाढली तर ठीक, माणसं वाढली तर ठीक, माणसं वाढली तर पाणी घालायचं. तसे आपले बटाटे उकडलेलेच आहेत त्यामुळे जास्त गरज नाही. आता सर्व करताना आपल्याला कोथिंबीर घालायची. हो, थोडीशी आत्ता घातली तरी चालेल, नंतर सर्व करताना परत घालू. फर्स्ट क्लास, रेडी टू इट. हे कशाप्रकारे खाता येईल आपल्याला? हे आपल्याला नान, भाकरी, पोळी असं घेऊन घ्या. साहित्य आणि कृती. बटाट्याचा रोगन जोश बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, तीन उकडलेले बटाटे, टोमॅटो, कोथिंबीर, जायफळ पूड, तूप, आलं लसूण पेस्ट, जिरे पूड, खडा मसाला, धने पूड, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि मीठ. कृती: प्रथम एका वाडग्यामध्ये कांदा घेऊन त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, धने पूड, जिरे पूड, काश्मीरी तिखट आणि मीठ घालून मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्यावं. कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये दालचिनी, लवंगा, काळी मिरी आणि कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये वाटलेलं कांद्याचं वाटण घालावं. मसाल्याला तेल सुटल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो, उकडलेल्या बटाट्याचे उभे चिरलेले तुकडे, तिखट, मीठ, जायफळ पूड आणि कोथिंबीर घालून मिश्रण वाफवून घ्यावं आणि गार्निश करून डिश सर्व्ह करावी. चला जाऊया आता पुढच्या रेसिपीकडे. लेखा, पुढची रेसिपी काय आपली? बीटचं पुडिंग. बीटचं पुडिंग, बर, साहित्य सांगतेस मला काय काय? हे बीट आहे ते उकडून किसून घेतलं आहे. ओके. ब्रेड, साखर, दूध, ही वेलची पावडर, कॉर्नस्टार्च आणि चिमूट भर मीठ लागेल आपण. आपल्याला साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे, तिथे आपण हे तापट ठेवलेले. हो. ओके, आता काय करायचं मला सांग. आता आपण हे सगळं इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते मिक्सरमध्ये घालून वाटून घ्यायचे. बर, काय काय घ्यायचं मला सांग. बीट तूच घे, नंतर माझ्यावर टीका करतात लोक. हे आपण शिजवून घेतलेलं आहे, शिजवून घेतलं आहे आणि मग किसलेलं आहे. आता ब्रेडचे स्लाइस, साखर घाली, किती, बस, दूध घाली, सगळं दूध सगळं, वेलचीपूड, कॉर्नस्टार्च आणि चिमूट भर मीठ. चिमूट भर मीठ, गोड पदार्थात आपण जनरली चिमूट भर मीठ घालतो. बस. ओके, हे आता आपण वाटून घेऊया.
मस्त झाले. आता काय? आता आपण सेट करण्यासाठी ठेवूया. हे स्टीमर आहे, साधारण एक पेला पाणी घातले त्यात, आणि हे आता कुक करण्यासाठी ह्याच्यात ठेवून द्यायचं आहे. हे किती वेळ लागेल आपल्याला? साधारण अर्धा तास लागेल. अर्धा तास? बापरे, म्हणजे पाणी तेवढं लागेल खाली? हो, पाणी तुम्ही पाववाटी घालून चालणार नाही, अर्धा तास आपल्याला कुक करायला लागेल, म्हणजे तेवढं पाणी आपल्याला लागेल खाली. आणि त्यानंतर मग काय? रेडी टू इट? त्यानंतर रेडी टू इट. आपण बीटने वगैरे गार्निश करून, मिंट लीव्स वगैरे त्याने गार्निश करून. गार्निश कसं करा, बेसिक पदार्थ उत्तम पाहिजे, बरं आहे की नाही? नुसता सेट चांगला असून चालत नाही, लिखाण, नाटकाचं लिखाण सुद्धा उत्तम लागतं. लिहून घ्या तुम्ही साहित्य आणि कृती. बीटाचा पुडिंग बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेल्या बीटाचा पीस, ब्रेड स्लाइसेस, साखर, दूध, वेलची पूड, कॉर्नस्टार्च आणि मीठ. कृती: प्रथम उकडलेल्या बीटाचा पीस, ब्रेडच्या स्लाइसेस, साखर, दूध, वेलची पूड, कॉर्नस्टार्च आणि मीठ हे मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं. हे वाटलेलं बीटाचं मिश्रण 2 वाट्यांमध्ये घालावं. या वाट्या कुकरमध्ये ठेवून अर्धा तास शिजवून बीटाचं पुडिंग सर्व्ह करावं.